जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिक्षण सेवकांच्या मानधनवाढीचा जीआर शेवटी एकदा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता मानधन किती मिळणार आहे, कधीपासून मिळणार आहे, त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे आहे या ठिकाणी 7 फेब्रुवारी 2023 एक महत्त्वाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, ज्याचा विषय तुम्हाला दिसत आहे शिक्षण सेवक यांच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत। मित्रांनो, हा जो प्रश्न आहे तो मागच्या कित्येक वर्षापासून विचारला जात होतं की अगदी तुटपुंज्या मानधनामध्ये शिक्षण सेवकांनी आपली उपजीविका कशा प्रकारे भागवायची आहे, त्याला जे आहे आजच्या तारखेला शेवटी एकदा पूर्णविराम लाभलेला आहे। कारण जे आहे शासनानं ऑफिशियली जीआर प्रसिद्ध केलेला आहे आणि त्या जीआरच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे, जसं की तुम्हाला इथे दिसत आहे या ठिकाणी जे आहे प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण सेवकांचे जे मानधन आहे अगोदर 6000 रुपये होते, ते आता 16000 करण्यात आलेले आहे। प्राथमिक म्हणजे पहिली ते पाचवी आणि उच्च प्राथमिक म्हणजे 6वी ते 8वी, म्हणजे जे पहिली ते 8वी या वर्गाला शिकवणारे शिक्षण सेवक आहे त्यांचं मानधन 16000 असणार आहे। जे माध्यमिकचे शिक्षण सेवक आहेत, माध्यमिकच्या शिक्षण सेवकांना अगोदर 8000 रुपये पगार मिळायचा किंवा मानधन मिळायचं, ते आता 18000 करण्यात आलेलं आहे। आता माध्यमिकचे शिक्षण सेवक म्हणजे 9वी आणि 10वी या वर्गाचे, आणि तिसरं शिक्षण सेवक होते उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय, त्यांना जे आहे आतापर्यंत 9000 मानधन मिळत होतं, आता त्यांना 20000 रुपये मानधन मिळणार आहे। ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे। एवढंही मानधन पुरेसे नाही आहे, परंतु फुलाची पाकळी का होत नाही, परंतु जे आहे जेवढ्या लोकांनी हे मानधन वाढीसाठी प्रयत्न केले होते त्यांच्या प्रयत्नांना शेवटी एकदा जे आहे यश मिळालेलं आहे। आणि आजच्या तारखेपासून जे आहे हे जे शिक्षण सेवकांचं मानधन आहे ते जी वाढ झालेली आहे, ते शिक्षण सेवकांचं मानधन वाढ या ठिकाणी जे आहे लागू होणार आहे। आणि येणारी जी अभियोग्यता चाचणी होईल आणि त्याच्यानंतर जे जॉईन होतील त्याही कॅन्डिडेट्सला जे आहे लाखोच्या संख्येमध्ये जे की टेटची परीक्षेची तयारी करत आहे आणि त्याच्या माध्यमातून जेवढे उमेदवार या ठिकाणी जॉईन होतील त्या सर्वांना देखील या मानधनवाढीचा फायदा नक्की होणार आहे। मित्रांनो, आपण जर का शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करत असाल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन आपल्यासाठी घेऊन आलेलं आहे 29 प्रश्नपत्रिकांचं संच। या संचामध्ये 2017 साली झालेली जी टेट परीक्षा आहे त्याच्यामधल्या 29 प्रश्नपत्रिकांमधील अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रत्येक प्रश्नाचं जे आहे हस्तलिखित अचूक स्पष्टीकरणासह उत्तरे यामध्ये देण्यात आलेली आहे, तेही अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये, जेणेकरून अगदी गणित आणि बुद्धिमत्तेची सुरुवातीपासून तयारी करणाऱ्या उमेदवारालाही ते सहजपणाने कळून जाणार आहे। यामध्ये जवळपास 5800 प्रश्नांचा जे आहे समावेश करण्यात आलेला आहे। अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीला फेस करण्यापूर्वी, ऑनलाईन परीक्षेच्या पूर्वी ही देखील ऑनलाईनच प्रश्नपत्रिका होती, त्यामध्ये आलेले जे प्रश्न आहे ते डोळ्याखालून घालणे अत्यंत आवश्यक आहे। याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की होऊ शकेल। आणि त्याचबरोबर जे आहे संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी, जे की सरळ सेवा भरती त्याचप्रमाणे शिक्षक भरतीसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे, TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणाऱ्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित हे पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये 3000 सोडवलेले प्रश्न आणि सरावासाठी देखील प्रश्न देण्यात आलेले आहे। याचा देखील उपयोग जे आहे आपल्या टेट परीक्षेमध्ये 100% होणार आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जे आहे हे पुस्तक अवेलेबल आहे। आणि या पुस्तकासंदर्भामध्ये जर का आपल्याला काही शंका असेल किंवा हे पुस्तक मिळण्यासाठी काही अडचणी असेल तर स्क्रीनवर आपल्याला जो नंबर दिसत आहे त्या नंबरशी संपर्क करून आपल्या अडचणी सोडवू शकता किंवा हे पुस्तक घरपोच मागवू शकता।